KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. एप्रिल महिन्यात सर्वजणच एप्रिल फुल करतात, मात्र मजदूर येथील युवक विशाल जगदाळे यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एप्रिल कुल हे अभियान राबवलं आहे. एप्रिल कुल हे नेमकं अभियान काय आहे याबाबत त्याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रवीण भंडारे यांनी. नमस्कार. सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आजची पिढी जास्त रमताना दिसते. याच व्हॉट्सअपवर अनेक ग्रुपसुद्धा तयार झालेत आणि या ग्रुपच्या माध्यमातून अनेक संदेश आपणास पाहायला मिळत असतात. आता खरं तर या संदेशांची एवढी रेलचेल झालेली आहे की कित्येक संदेश आपण न वाचता डिलीट करून टाकतो, म्हणजेच काढून टाकतो. परंतु एखादा संदेश या व्हॉट्सअपवरून येतो आणि पर्यावरणासाठी त्या संदेशाच्या माध्यमातून बरंच काही घडत असतं. असाच एक व्हॉट्सअप ग्रुप कराड तालुक्यात काही मुलांनी एकत्र येऊन तयार केला आणि तिथे एक संदेश आला आणि या संदेशाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 100+ अधिक झाडं लावण्यात आली आणि हे काम या व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन होता तो विशाल जगदाळे यांनी केलं. आता आपल्यासोबत विशाल जगदाळे आहे. नेमकं काय आणि कसं घडलं हे आपण विशालला विचारणार आहोत. विशाल, प्रथमदा KMS न्यूजवर आपलं स्वागत. असा कुठला संदेश तुला व्हॉट्सअपवरती आला तो प्रथमदा आम्हाला सांग. 2 दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर एक संदेश आला की एक एप्रिलला एप्रिल फुल करण्याऐवजी जर आपण एक झाड लावलं तर आपली भावी पिढीला हा पुढचा एप्रिल हा एप्रिल कुल असेल. हा संदेश वाचल्यानंतर मला वाटलं की आपण एखादं झाड लावू आणि पुढचा एप्रिल कुल कसा होईल याच्या दिशेने वाटचाल करूया. मी तोच संदेश माझ्या इतर ग्रुपवर सुद्धा पाठवला आणि त्या ग्रुपमधील सदस्यांना अशी विनंती केली की आपण एक झाड लावून प्रत्येकाने कोणतं तरी आपल्या समाजासाठी पर्यावरणासाठी कोणतं तरी कर्तव्य आहे हे जाणून आपण एक झाड लावलं पाहिजे आणि पुढचा एप्रिल फुल कसा होईल या दिशेने आपण योग्य वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी तू हे हा प्रयत्न केलास, पण तुला प्रतिसाद कसा मिळाला? प्रतिसाद हा एकदम उत्तमच चांगलाच मिळाला म्हणावा लागेल. पहिल्याच मग कमीत कमी 100 झाडं असे आम्ही लावले आहेत. 100+ झाडे लावलेली आहेत. काहींनी ज्यांना शक्य नाही त्यांनी झाडं घेतली, पण पाणी टंचाईमुळे मग काहींचं म्हणणं असं पडलं की आत्ता पाण्याची टंचाई आहे, झाडं येणार नाहीत. मग त्यांनी झाडं घेतली आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही झाडं लावतो असे सांगून त्यांनी आपल्या घरात झाडं ते वाढवण्याचं काम करत आहेत. खरं तर तू आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेस, महाविद्यालयात तुझे काही मित्र असतील, मग महाविद्यालयात जे राहणारे विद्यार्थी आहेत ते घरापासून बाहेर राहतात, त्यांनी तुला कसा प्रतिसाद दिला? म्हणजे आमचे काही मित्रमैत्रिणी असे आहेत जे हॉस्टेलमध्ये राहतात वसतीगृहात, मग तिथे त्यांना झाड लावता येणं शक्य नाही. मग त्यांनी काय केलं की आपल्या गॅलरीमध्ये रूमच्या गॅलरीमध्ये एक कुंडी आणून त्यात झाड लावून त्यांनी वृक्षारोपण केलेले आहे. म्हणजे एकंदरीत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही युवतींनी देखील या संकल्पनेमध्ये रोप लावलेलंच आहे. कराड तालुक्यातला हा तुझा मित्र परिवार आहे का, तुला अजून बाहेरून कुणाचा प्रतिसाद म्हणजे कसा प्रतिसाद मिळाला? फक्त कराडच नाही तर सातारा जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा मला यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी अहमदनगर, अकोला तिकडून माझ्या मित्रांनी मित्रमैत्रिणी मला फोटोदेखील पाठवले त्यांच्या वृक्षारोपणाचे. म्हणजे हा पूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळत आहे. विशाल, एप्रिल फुल करायचं असं तू म्हणतोयस, ही संकल्पना केवळ याच एप्रिल पुरती मर्यादित आहे की पुढे सुद्धा राबवायची तुझी इच्छा आहे? नाही, प्रत्येक एप्रिलला प्रत्येक मार्चच्या लास्ट वीकमध्येच आपण ती सुरुवात करणार आता. जे कमी पाण्यात आणि प्रखर उष्णतेत देखील झाडे येऊ शकतात अशा वृक्षारोपणांची आपण पुढच्या वेळेपासून लागू करतात. तुझं साहित्य क्षेत्रातलं योगदान मी ऐकूनच आहे. आता पर्यावरणासाठी तू हातभार लावतोयस, तर तुझ्या या वाटचालीसाठी आमच्या KMS न्यूजच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.